आप तक न्यूजमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. मंडळी, यावर्षी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून हळदी पिकाकडे, आपल्या अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून हळदी पिकाकडे आपला कल ओढवला असताना, यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हळदीचे पीक उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला असता, यावर्षी भरमसाठ पाऊस झाला, अतिवृष्टी झाल्यामुळं या हळदी पिकावर काही रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला असं या परिसरातील हळदी उत्पादक शेतकऱ्याकडून हाकाटी ऐकायला मिळाली. त्यामुळं आम्ही काही हळदीच्या फळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेव्हा या ठिकाणी आमच्या परिसरातील श्री कृषी सहाय्यक श्री कृषी सल्लागार आनंद शेवाळेसाहेब यांच्यासोबत घेऊन मी प्रत्यक्ष हळदी पिकाची पाहणी करीत आहोत. तेव्हा सर, आपण या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहात. आपण या ठिकाणी या शेताचा मालक जरी नसला तरी आपण त्याच्या पाश्चात्य यांची पाहणी करीत आहोत की बुवा खरंच या हळदी रोगावर कुठल्या रोग हळदी पिकावर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे हे त्यांच्या मागारे आपण प्रत्यक्ष पाहणी करून आपण शेतकऱ्यांना काय सांगाल सर? नमस्कार, मी आनंद शेवाळे, कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये मी हिमायतनगर आणि किनवट या दोन तालुक्यासाठी मी काम करतो आहे. आज आपण टेंबी येथील कावळे यांच्या शेतामध्ये आपण आज पाहणीसाठी आलो आहे. तर आजच्या घडीला जे काही आज तिडक्याबद्दल चालू आहे, तिडक्या म्हणजे एक पानावर डाग वगैरे दिसत आहे, आज हे ह्या रोगावर आपल्याला थोडंफार थोडक्यात आपल्याला चर्चा करायची आहे. तर हे रोग येण्याचे कारण सांगतो तुम्हाला मी. यावर्षी पावसाळा सुरुवातीला भरपूर झाला, बऱ्याच जणांच्या जमिनी काही उपाटी येतात, काही जणांच्या चढ उतार होता. तर जे जमिनी आपल्या उपाट असतात आणि ज्या जमिनीमध्ये चिखल नाही आणि ज्या जमिनीमध्ये तुम्हाला असं मोकळं रान दिसल, पुरणाच्या पोळीसारखं असं मोकाट रान असलं, तर त्या रानामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रोग असा आढळून म्हणजे सुरुवात जास्त होत नाही. जिथं पाणी जास्त दिसलं म्हणजे जास्त साचलेलं राहते पहिल्या वेळेस, तर तिथून जास्तीत जास्त सुरुवात होते. आणि टेम्परेचर यावर्षी पावसाळा तर भरपूर झालंच आहे, आणि दुसरी गोष्ट मधात टेम्परेचर भरपूर पडलं, 30 ते 35 वेळेस गेलतं, 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलतं तापमान. आणि त्यानंतर काय झालं, पाऊस पडल्यानंतर काय झालं, मग अजून ते ही बुरशी अजून जे मेलेली जे बुरशी होती ते जिवंत झाली. तर ही बुरशी आहे कोलॅटोट्रिकम कापसासी नावाची, ही बुरशी आहे. ही बुरशी हळदीच्या पानावर उपयोगिका करते आणि हळदीचं पान हे पूर्ण करपून टाकते आणि हळदीचं नुकसान करते. तर हा रोग असा काय असा का लई असा इफेक्टू नाही, पण याच्यावर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आहो इथं, आपण कंट्रोल करूया. याच्यावर कसं आहे, दोन स्प्रे पाठोपाठ 15 दिवसाच्या अंतरानं एका महिन्यामध्ये दोन स्प्रे घेणं आहे. तर पहिल्या स्प्रेमध्ये मेटीराम प्लस पायराकोस्टुबिन प्लस झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 25-25 ग्रॅम टाकायचं, त्यासोबत एक स्टिकर टाकायचं. स्टिकर कोणतं घ्यायचं, जे की स्प्रेडर पेंटर आणि ॲक्टिवेटर आणि सिलिकानयुक्त नॉन आयोनिक पीएच बॅलन्सर आणि टीडीएस रिड्युसर असं असलेलं सप्तगुणी स्टिकर त्यामध्ये ॲड करायचं. आणि कंदमाशीचा जर खोटं समजा अटॅक असेल तर क्युनालफास वगैरे तुम्ही कीटकनाशक म्हणून टाकू शकता. असा हे पहिला स्प्रे शिडकाव झाल्यानंतर त्यानंतर अजून 15 दिवसाला फ्लूजा पायराक झाड आणि पायराक्रोस्टुबिन प्लस सोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट हे 25-25 मात्रानं 20 लिटर पाण्यामध्ये टाकून आणि सोबत स्टेप्टोसायक्लिन पंपाला 3 ग्रॅम असं त्यासोबत एक स्टिकर तुम्हाला सांगितलं आहे न्यूट्रास्पीड. असा दोन स्प्रे पाठोपाठ 15 ते 15 दिवसाच्या अंतरानं एका महिन्यात दोन स्प्रे करा. तुमचा जवळजवळ सव्वा महिना ते 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला तिडक्या रोगाला आपल्याला कंट्रोल मिळेल. धन्यवाद. हां सर, आपण या ठिकाणी प्रत्यक्ष होऊन आपण एक आपल्या अनुभवातून आणि माहितीतून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सर्च करा आणि